हॅलो एवरीवन, आपण आपला पुढचा पॉइंट्स कवर करतोय. ठीक आहे, आता आपण मॉड्यूल बद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण जे गेले 4 लेक्चर मध्ये आपण डिस्कस करतोय फंक्शन बद्दल, आपण इन डिटेल बघितलेलं आहे. आज आपण मॉड्यूल बद्दल बघतोय. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल मॉड्यूल इज अ, वी कॅन से इट्स अ ग्रुप ऑफ फंक्शन्स, ओके, और रिलेटेड टास्क. सो प्रायमरली डॉट पाय फाइल्स दॅट रिप्रेझेंट्स अ ग्रुप ऑफ क्लासेस, मेथड्स अँड फंक्शन्स. ऑल्सो इट्स अ सिंपल अ पायथन फाइल, okay, which contains a group of classes and methods and functions. Okay, we have to group them depending on their relationship between the into the various modules. Ata apan je various modules mhanje vegvegya files vagere ahet tena apan ek group kartoy. Okay, later use this modules in the other programs. Jasa apan package java madhe baghitlo hoto kiwa c madhe je apan header files var baghitlo tesa apan use karto, tacha apan other program madhe suddha use karu shakto. Okay, when module is developed it can be reused इन एनी प्रोग्राम दॅट नीड्स दॅट मॉड्यूल. ओके, एकदा आपला मॉड्यूल डेव्हलप झाला की आपण तो कोणत्याही प्रोग्राममध्ये आपण यूज करू शकतो. इन पायथन देर आर सेव्हरल बिल्ट इन मॉड्यूल्स. जसं आपण पहिल्या लेक्चरला आपण मॅथ मॉड्यूल बघितलं होतं. ठीक आहे, जसं मॅथचे काही फंक्शन्स होते, मेन, मॅक्स, ओके, ॲव्हरेज वगैरे. सेम आपल्याला समजा सील, फ्लोअर, स्क्वेअर रूट करायचं आहे तर आपण मॅथ मॉड्यूल यूज केलं होतं. तसं आपल्याकडं बिल्ट इन मॉड्यूलसुद्धा आहेत. ओके, किंवा आपण आपल्या युजर डिफाईन्ड मॉड्यूल्ससुद्धा तयार करू शकतो. ओके, वन्स मॉड्यूल इज क्रिएटेड एनी प्रोग्रामर इन द प्रोजेक्ट टीम कॅन यूज दॅट मॉड्यूल. ओके, सो हॅन्स मॉड्यूल्स विल मेक अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इझियर अँड फास्टर. सो वॉट आर द ॲडव्हान्टेज ऑफ दिस मॉड्यूल्स? फर्स्ट ऑफ ऑल इट्स अ रियुजेबिलिटी. ओके, जसं फंक्शन होतं सेम याचं सुद्धा असणार आहे आपल्याकडं. ओके, सो वर्किंग विथ मॉड्यूल्स मेक्स द कोड रियुजेबिलिटी अ रियलिटी. ओके, अँड इट्स अ सिम्प्लिसिटी. मॉड्यूल फोकस ऑन द स्मॉल पोर्शन ऑफ द प्रोग्राम. ओके, मॉड्यूल काय करतो, आपला जो स्मॉल स्मॉल पोर्शन आहे त्याच्यावरती फोकस करतो. दॅन द स्कोपिंग, अ सेपरेट नेम स्पेस इज डिफाईन्ड बाय द मॉड्यूल दॅट हेल्प्स टू अवॉइड द कोविजन बिटवीन द आयडेंटिफायर्स. ओके, नाव हाऊ टू राईट दिस मॉड्यूल. बेसिकली एक लक्षात ठेवा की मॉड्यूल्समध्ये सुद्धा एक पायथन फाईलच आहे. ओके, So, how to write this module? Creating a file which contains the Python definition and statement. Simple file tayar karayachi jya madhye sagya Python cha definition and statements astil. The file name is the module name with that extension .py. Ata apan jya tya file la naav detoy na, te aaplya module cha naav asnar aahe. Okay, to include a module in a file, we directly use the import statement. Jasa apan package import karto java madhye, header files import karto hai. So, to include a module in a file, use the import statement. Okay, so following the steps, create a first file as a Python program with extension .py. This is your module file where we can write a function which performs some tasks. Okay, and create the another file in the same directory. Okay, आपण ज्या directory मध्ये आपण Python program लिहितोय ज्या folder मध्ये त्याच मध्ये आपल्याला ती file लिहायची आहे, where we can import the module to the top of the file. आता सिंपल हा प्रोग्राम आहे. सो दिस इज द p1 डॉट पाय, दिस इज द p2 डॉट पाय. सो फर्स्ट ऑफ ऑल काय आपण काय करतो इथं की एक फंक्शन लिहितो आहे, ॲड, सब, मल, डिव्हिजन. ओके, दॅट इज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हा सिम्पल फंक्शन लिहितो आहे. इथं आपण ए बी पॅरामीटर्स घेतो दोघांना, आपण दोन पॅरामीटर्स आहेत आणि दोघं चारही फंक्शन आपल्याला रिझल्ट रिटर्न करणार. रिझल्ट रिटर्न, रिटर्न रिझल्ट, रिटर्न रिझल्ट, रिटर्न रिझल्ट. आता हा एक सेपरेट फाईल असेल, p2 सेपरेट फाईल असेल. सो इम्पोर्ट p1 म्हणजे आपला हा जो फाईल आहे ती पूर्ण इम्पोर्ट होते. प्रिंट ॲडिशन, दॅट इज p1 डॉट ॲड 1020. ज्यावेळी हा p1 डॉट ॲड करतो, p1 म्हणजे आपले p1 फाईल डॉट ॲड, याच्यामधले ॲड मेथड फाइंड आउट करतं. ठीक आहे, आणि तो हा रिझल्ट रिटर्न करतो. सेम सबस्ट्रॅक्शनला p1 डॉट सब, मल्टिप्लिकेशनला p1 डॉट, आता इथं मल पाहिजे चुकून प्रिंटिंग मिस्टेक असेल, ठीक आहे, किंवा कॉपी पेस्टमुळे झाला असेल. त्यानंतर इथं डिव्हिजन, p1 डॉट डिव्हिजन असं पाहिजे होतं. ठीक आहे, सो वी विल करेक्ट दिस पीपीटी राईट नाव. नाव दिस पीपीटीज आर करेक्टेड, हियर वी री राईट द प्युअर ब्लॉक. ओके, सो नाव वी विल सी द प्रोग्राम. सो दिस इज द पायचम. ओके, सो नाव हियर वी आर गोइंग टू राईट सम प्रोग्राम हियर. सो राईट क्लिक न्यू पायथन फाईल. ओके, सो राईट one, okay, Python file, and we are going to write here some
function. So this is our file, that is f1.py. Okay, so now here we are writing the add, sub, mul, div. Okay, so all these are written here. So now we will create one more file, new Python file f2. Okay, and in this we are going to import this file, import f1. Okay, so now so this is our program. Okay, f2, here we are going to import this f1. Okay, so now I will run here f2, run f2. Okay, so we will wait for the output. So here we are getting some error. Okay, so p1 is okay, fine, that is a mistake. Okay, I just did some changes and well, wait for the execution of your program. So output is 330 minus 10 200.5. So that is reflected in this PPT. Okay, so all these this is very easy one for the importing any module. Okay, so module is just two programs where the first file is imported in the second file, and the second condition is both files must be in the same folder, that is same directory. Okay. Next point is importing module. Okay, आता अपन जे import statement बघितलं, that is all about the importing module. So import statement used to import the specific module. Okay, by its name, import statement creates a reference to that module in the current namespace. अपन कसं आहे की एकाच ब्लॉक मध्ये किंवा एका डिक्शनरी मध्ये आपण सगळे प्रोग्राम लिहितो. ओके, सो त्यामुळे आपलं काय होतं की तो ब्लॉक पुरता तो त्याचा प्रॉपर वर्किंग असेल. ओके, आफ्टर युझिंग द इम्पोर्ट स्टेटमेंट वी कॅन रेफर दॅट रिफाइंड इन द मॉड्यूल. ओके, आफ्टर इम्पोर्टिंग वी कॅन यूज एनी फंक्शन इन दॅट मॉड्यूल. ओके, आता बऱ्याच वेळेला कसं होतं की इम्पोर्ट आपण जी फाईल लिहिली आहे ती खूप मोठी असते, किंवा काही वेळेला आपल्याला मल्टिपल फाईल्स आपण ज्या लिहित असतो त्याचे आपण काही वेळेला की शॉर्टकट्स तयार करतो किंवा आपण त्याला शॉर्ट नेम्स म्हणतो. ओके, सो द सेम कन्सेप्ट कॅन बी युज्ड हियर, दॅट इज द कॉल्ड ॲज रिनेमिंग. ओके, आता इथं आपण जे नेम मॉडिफाय करतोय दॅट इज युज्ड बाय द कीवर्ड एएस, दॅट इज ॲज possible to modify the names of the module with the function name within the python module as keyword. Okay, as keyword apan use karu shakto. Syntax ahe import module, apla jo module ahe to as another name. Okay, ata samjha apan magacha program jo hota import f1 as m. Okay, so f1.add apan itha kela hota, thik hai, itha baka p1.add kela hota, thik hai, itha import p1, then the p1.sub, p1.mul, p1.div. ओके, समजा आता पी वन समजा मोठं नाव असतं, ठीक आहे, तर आपण इथं कसं करणार, इम्पोर्ट पी वन ॲज एफ, इन दॅट केस एफ वन डॉट ॲड, एफ वन डॉट सब, एफ वन डॉट मल, एफ वन डॉट डिव. सो दिस आर द कन्सेप्ट कवर टुडे. ओके, वी विल स्टॉप हियर फॉर टुडे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी द फर्दर पॉइंट्स. थँक्यू.